नमस्कार शेतकरी मित्रांनो आवाज शेतकऱ्यांचे आपल्या युट्यूब मध्ये मी पंढरीनाथ दुखळे आपलं सरचं स्वागत करीत आहे आताच परवा माझ्या आजीला नव्वद वर्ष पूर्ण झाले आजी मला म्हटली माझी एक इच्छा आहे म्हटलं काय आजी आजी मला म्हटली तो पिक्चर नाही का बाई पण भारी देवा का देवा पण भारी तुम्हाला बघायचा आहे मग आजीला तो पिक्चर दाखवला आणि आजी माझ्या दुसऱ्या भावाला फोन करून त्याच्या आई सोबत बोलत होती आणि त्या पिक्चर बद्दल सांगत होती तर तेव्हा म्हणजे बाई पण भारी देवा हा आपण बघितला राष्ट्रमाता असतील माझे जाऊ मास आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील अनाथांची माय सिंधुदाई सपकाळ असतील भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील आपण महिलांबद्दल महिलांचा जो विषय आला तर आपण असाच एक बाई पण भारी देवा असाच एक विषय आज आपण बघणार आहोत ह्या महिला सर्वांना ज्ञात आहे मात्र शेतकऱ्यांची आई शेतकऱ्यांची जे खेड्यागावात बीजमाता म्हणून आहे प्रसिद्ध ते आपल्यापर्यंत पोहोचवेत त्यांच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक छोटसं गाव ते म्हणजे कोंबाळणे या गावामध्ये एकोणीसशे चौसष्ट साली आठ भावंडांच्या पाठीवर हो। त्या मुलीचा पाचवा नंबर होता जेव्हा त्या जन्माला आल्या त्याच्या काही दिवसानंतर त्यांच्या आईचं निधन झालं आईचं निधन झाल्यानंतर वडिलांची शेती चार पाच एकर करोड अशी जमीन होती त्याच्यामुळे त्यांना शाळा शिकता नाही त्यांचं शिक्षण अशिक्षित एकही वर्ग त्या शिकल्या नाही त्यांचं वडिलांसोबत शेतात जाणं येणं होतं बाराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं कोंबाळणे गावात त्यांना देण्यात आलं त्यांचं लग्न त्याच गावात झालं आपल्या वडिलांच्या तिथं थोडीशी तीन चार एकर कोरोडा जमीन होती सासरला फक्त थोडीशी जास्त होती सासरला पूर्ण एकत्र एक कुटुंब होतं फक्त मनात एवढीच जिद्द होती का मला काहीतरी करायचंय मला काहीतरी करायचं त्या गावात वीज नाही पाणी फक्त पावसाचं जे पाणी पडतं तेव्हाच पावसाळ्यात जे पाणी असतं तेव्हाच तेवढा पावसाळा असतो उन्हाळ्यात पाणी नसतं कोरडं वाहू आणि बाकीचं सगळं वाहून जातं मोबाईलला अक्षरशः आजही रेंज नाही रे। अशा परिस्थितीत त्या महिलेचं नाव म्हणजे राईबाई पोपेरे त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतर मुलं असा संसार चालू होता पण काय करावं सासू सासरे त्यांच्या पुढे जास्त काही करता येत नव्हतं असं जीवन प्रवास चालू असताना ते पारंपरिक ते पिकं घेत असताना आता लोक हायब्रीड जास्त वापरायला लागले त्याच्यामुळं जास्त बरगोस उत्पन्न येतं असं लोकांचा समज असतो तर त्यांचे मुलंही ते वापरत होते पण त्यांचा जो नातू होता तो आजारी पडला आजारी पडल्यावर त्यांना असं जाणवलं ते फक्त नातवालाच घरी सांभाळत होते त्या लक्ष काही देत नव्हतं शेतामध्ये तर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण सेंद्रिय शेती करून बघू तर त्यांनी सेंद्रिय शेतीचा आणि गावरा व त्या बियाचा उपयोग करून बघितला व त्यांना त्या आरोग्याचा फायदा झाला म्हणजे सर्वांचं आरोग्य हे व्यवस्थित झालं तेव्हा त्यांना ती गोष्ट पटली व ते इतरांनाही सांगू लागले की आपण हायब्रीड हे बंद केलं पाहिजे तर आपलेच गावठी वाहन हे आपण जतन करून हे आपण वाढवले पाहिजे त्यांनी असं ठरवलं मुलांना त्यांनी असा आदेश काढला की हायब्रीड शेती ही करायची नाही आणि त्यांनी गावरानच पिकवायचं गावरानच खायचा अशा प्रकारे त्यांनी निश्चय केला आणि त्याचबद्दल त्यांच्या बाई या बचत गटाच्या संस्थेशी त्यांनी एका मॅडमांशी संपर्क साधला पहिले या कार्यामध्ये ते जेव्हा सांगत होते नातेवाईकांना त्यांना सगळे नातेवाईक इतर लोकही त्यांना वेड्यात काढत होते अक्षरशः त्यांच्या म्हणजे नवऱ्यानेसुद्धा पहिल्यांदा त्यांना विरोध केला का याच्यातून आपल्याला दोन पैसे मिळणार नाही काही नाही तर तू कशाला करते चोगस हे तर मग नंतरच्या कालावधीत नवऱ्यांनी त्यांना भरघोस सपोर्ट केला बाई संस्थेच्या मार्फ जे बचत गट होता त्या ताईंला पण ही गोष्ट पटली मग त्यांनी इतर लोकांना समजावलं तर त्यांनी वालाच्या आजच्या कंडिशनमध्ये टोटल चोपन्न पिकांची त्यांनी जतवणूक केली आणि एकशे चौदा त्यांनी गावरान वान त्यांनी बनवले आणि याच्यामार्फत त्यांची कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने बी बी सी शंभर प्रभावशाली महिलांमध्ये त्यांना अव्वल दर्जाच्या दोन हजार अठरा साली त्यांना पुरस्कार देण्यात तसेच दोन हजार एकोणावीस साली शेतकरी सन्मान पुरस्कार असेल स्त्री सन्मान पुरस्कार असेल अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले तसेच दोन हजार वीस सालचं भारत सरकारने बी संगोपन संवर्धन करण्याची या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री या पुरस्काराने त्यांचं नाव जाहीर झालं दोन हजार साली मात्र दोन हजार एकवीस साली राष्ट्रपतींच्या हस्ते तो पुरस्कार त्यांना देण्यात आला त्यांची आत्ता पूर्ण जगभरात ख्याती पसरली विविध ठिकाणी ते कृषीच्या कार्यक्रमाला जातात आत्ता तीन हजार महिला ह्या गावठी त्या बियाण्याचा उपयोग करतात आजूबाजूचे पाच पंचवीस गावं त्यांचं हे करतायत विविध लोक त्यांच्याकडून त्यांना अक्ष म्हणजे आजही शोकांतिका अशी आहे का, का तिथे मोबाईलला रेंज नाही किंवा जाण्या येण्याचा थोडाशी दुर्गम भाग असल्यामुळे तिथं सोयीसुविधा नाहीत त्याच्यामुळे किंवा लाईट नाही लाईटही नाही सौरऊर्जेचा वापर करत आहे तर त्यांना कोणीही चिठ्ठी जर पाठवली किंवा पत्र पाठवलं तर एका संस्थेच्या मार्फत ते त्यांना ते बियाणं पुरवतात रानभाजीपाला असतील अशा विविध प्रकारचं या राईबाई सोमा पोपेरे पद्मश्री पुरस्कार प्राप्त आजीबाई यांचा आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या शेतकऱ्यांना म्हणजे त्यांचं एकच ध्येय आहे पुढची ज्या पिढ्या आहेत त्या सक्षम दृष्टपुष्ट जास्त हायब्रीड नाही होता गावरान वान आपले टिकले पाहिजेत आपली शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी त्या प्रयत्न करत आहे त्यांचं एकच ध्येय आहे प्रत्येक गावात जसं पैशासाठी आपण पैशासाठी सोन्यासाठी बँक आपण काढतो किंवा त्याचं हे करतो तसंच ह्या गावरान वानासाठी अशा प्रत्येक छोट्या छोट्या मो छोट्या मोठ्या गावांमध्ये या बीज बँका असल्या पाहिजे हे त्यांचं अंतिम ध्येय आहे आणि पुढच्या पिढींपर्यंत हे गावरान वान आपण पोचवण्यास सक्षम होऊ हे आजींचं ध्येय आहे आजच्या या माहितीत आपण असंच बाईपण भारी देवा या याच्यातून या संकल्पनेतून असाच एक मी माहिती मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केला आपण पुन्हा भेटू जय जीवन जय किसान जय महाराष्ट्र